उड़ने के लिए पंख नहीं आसमान नापने की मन में इच्छा शक्ति होनी चाहिए। इच्छा शक्ति अगर बड़ी हो तो आसमान का कद भी छोटा लगने लगता है। तुकाराम सुधाकर गायकवाड़ या उमदा तरुणाची ही यशकथा। मनात इच्छा शक्ति जबरदस्त असली की काहीच आड येत नाही। खिशात पैसा नसतानाही यश मिळवता येते हे सिद्ध केले इथॉस रियालिटी इस्टेटच्या तुकाराम गायकवाड यांनी। तुकारामजींचे आई वडील दोघेही सोलापूर महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कामाला होते। वडील सेवानिवृत्त झाले, आई अद्यापही सेवेत आहेत। घरी अत्यंत गरिबीची परिस्थिती, पण आपल्या मुलाने भरपूर शिकावे हीच त्यांची इच्छा। शालेय व कॉलेजच्या शिक्षणानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली। मुंबईच्या स्वयंसिद्ध मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर मधून त्यांनी MBA ची पदवी घेतली। त्यानंतर त्यांनी सोलापुरातील एका रिअल इस्टेट मध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून नोकरी पत्करली। तिथे काम करत असताना तिथला अनुभव गाठीशी घेऊन तुकाराम गायकवाड व त्यांच्या 3 मित्रांनी मिळून इथॉस कंपनी चालू केली। तुकाराम गायकवाड यांच्यासह सुरेश पवार, अंजली वाघमारे आणि सुनील पुजारी हे ते 4 संचालक। 2014 मध्ये इथॉसला सुरुवात करताना सुरुवातीला ऑफिससाठीही त्यांच्याकडे भांडवल नव्हते। एका छोट्याशा खोलीत त्यांनी त्यांचं ऑफिस थाटलं आणि आज मेहनतीच्या जोरावर सोलापुरातील विजापूर रोडवरील मंत्री चंडक पार्क मधील इमारतीमध्ये इथॉस रियालिटीचे कार्यालय लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही। इथॉस रियालिटी मधून मिळालेल्या रोजगाराच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या जीवनात बदल घडवण्याचे काम सुरू आहे। मार्केटिंग स्वरूपातील कामासाठी खेड्यातून त्यांच्याकडे येणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी शिक्षणाची अट ठेवली नाही। कामासाठी येणारे हे तरुण येताना सायकलवर येतात आणि 4-6 महिन्यातच स्वतःच्या कारने फिरतात। एवढी मोठी संधी इथॉस रियालिटीने निर्माण करून दिली आहे। इन्शर्टही न करता येणारी खेड्यातील मुले लाखो रुपयांच्या प्रॉपर्टीची डीलिंग करतात आणि त्यातून प्रामाणिकपणे पैसा कमावतायत हे दृश्य तुकारामजींना सुखावणारे वाटते। म्हणजे एखादा 10वी 12वी शिकलेलाही मुलगा जर तो व्यवस्थित इथॉसमध्ये येऊन चांगलं प्रशिक्षण घेतला, मेहनत घेतला आणि चांगलं आर्थिक अर्थार्जन त्याचं होऊ शकेल हे आम्हाला दिसलं, त्याची आर्थिक प्रगती व्हावी, त्याचबरोबर माणूस काम करत असताना पैशाबरोबर त्याला मानाची पण गरज असते, पण त्याला त्याच्यावर जाऊन तुम्ही सोलापूरसारख्या शहरात तरी एक मार्गदर्शकाची भूमिका करू शकता, जेणेकरून या फील्डमधले भले त्यांना शैक्षणिक नॉलेज कमी असेल, लिहिता वाचता कमी येत असेल, पण या फील्डचं त्यांना नॉलेज असल्यामुळं त्यांनाही एक समाजात मान मिळतो आणि आमचे ग्राहकही त्यांना आदराने बघतात। सोलापुरातले कमी शिक्षित मुलांना देखील इथं जॉब मिळावा, शिक्षित मुलांना तर मिळायलाच हवा, पण कमी शिक्षित मुलंही त्यांचंही कुटुंब असतं, त्यांनाही फॅमिली असते, त्यांनाही एक कॉन्फिडन्स निर्माण व्हावा म्हणून या संकल्पनेतून आम्ही हे निर्माण केलं। इथॉस रियालिटीचे आतापर्यंत 5-6 हजार समाधानी ग्राहक आहेत। सध्या युनिटी पार्क व सोनी ग्रीन्स हे 2 प्रकल्प चालू आहेत। स्वतःच्या स्वप्नांसाठी नव्हे तर इतरांच्या रोजगार निर्मितीसाठी हे ब्रीद मनात ठेवून इथॉस रियालिटीने आपल्या टीमला स्वप्ने दिली आणि ती साकार करण्याची संधीही दिली। आजच्या काळात युवक शिकला की त्याचा प्रवास स्वतःच्या शहरातून मोठ्या शहराकडे सुरू होतो, मात्र तुकारामजींनी प्रगतीची दिशा उलट केली। ते मुंबईहून सोलापूरला आले आणि आपल्या व्यवसायातून कित्येक जणांना त्यांनी रोजगार निर्मिती करून दिली। स्वतःच्या हिमतीवर व कष्टाच्या जोरावर साथीदारांच्या साथीने आपल्या कामातून पाडलेली छाप रियालिटी इस्टेटच्या व्यवसायात आता चर्चेचीच नव्हे तर कौतुकाची ठरायला लागली आहे। स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आयोजित स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल डेव्हलपर्स, पॉवर्ड बाय वुडलँड फर्निचर द कम्प्लीट शोरूम, सपोर्टेड बाय लिबास कलेक्शन, बडा बिझनेस अँड स्टार बिझनेस ट्रेनिंग सोल्युशन्स अँड अपॉर्च्युनिटीज, वेन्यू पार्टनर पोल गार्डन, डिजिटल पार्टनर अगरवाल टेक्नॉलॉजीज, फोटोग्राफी बाय SD माळी फोटोग्राफी। महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 श्री तुकाराम गायकवाड यांना प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे।